नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीतील विषय परिसर अभ्यास यातील घटक क्रमांक 7 आपले गाव व आपले शहर या घटकातील उपघटक नकाशाशी मैत्री हा घटक आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण गाव शहर यांच्यातील फरक पाहिले आहे, तसेच विविध वाहतुकीचे मार्ग व साधने यांचा अभ्यास केला आहे. यात रस्ते वाहतूक, लोहमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग यांची माहिती आपण पाहिलेली आहे. तर आज आपण नकाशाशी मैत्री या उपघटकात आपल्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख रस्ते यातील लोहमार्ग व सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणे हे आपण नकाशाच्या माध्यमातून समजून घेऊया. नकाशा समजून घेण्याअगोदर आपण मुख्य दिशाचक्र व तसेच यांच्यातील सूची हे पाहणे गरजेचे आहे. आता आपण सूची पाहूया. यातील हे चिन्ह पहा. हे चिन्ह नकाशात ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी किल्ला आहे असे आपण समजायचे. अशाच प्रकारे इतर चिन्हांचा वापर करून आपण नकाशा वाचन आता करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पहा सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख रस्ते, लोहमार्ग व प्रसिद्ध ठिकाणे यांचा नकाशा. तर या नकाशा व सूचीच्या माध्यमातून आपण नकाशा वाचन करूया. आपल्या जिल्ह्यातील लोहमार्ग पहा. लोहमार्ग म्हणजे रेल्वे वाहतुकीचा मार्ग. आपल्या जिल्ह्यातून विविध लोहमार्ग जातात. हैदराबादकडे, विजापूरकडे, मिरजकडे, पुणे मुंबईकडे आणि उस्मानाबादकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, यातील एक लोहमार्ग आपण पुस्तकात गिरवा. प्रश्न क्रमांक 2. पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य ठिकाणे चौकटीत लिहा. पहा मुलांनो, पुण्याकडून हैदराबादकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गात टेंभुर्णी, मोहोळ व सोलापूर हे मुख्य ठिकाणे येतात. प्रश्न क्रमांक 3. आपल्या जिल्ह्यात असणारी किल्ल्यांची ठिकाणे नकाशात पहा. नकाशातील किल्ल्यांच्या चिन्हांना रंगवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यात 2 किल्ले आहेत. एक अकलूज या ठिकाणी शिवसृष्टी हा किल्ला आहे. तसेच आपल्या सोलापूरमध्येही भुईकोट किल्ला हा आहे. यातील दोन्ही किल्ल्यांच्या चिन्हांना आपण रंगवा. प्रश्न 4. आपल्या जिल्ह्यातील अभयारण्य असलेल्या ठिकाणाच्या नावाभोवती चौकट करा. आपल्या जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूरमधील नानज या ठिकाणी मालढोक या पक्ष्याचे अभयारण्य आहे. याला चौकट करा. प्रश्न 5. आपल्या जिल्ह्यातील गुरांचा बाजार असणाऱ्या ठिकाणांच्या नावाभोवती गोल करा. आपल्या जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. एक सांगोला, अकलूज, बार्शी अशा विविध ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. असे इतरही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाजार भरतो अशा नावाभोवती आपण गोल करा. समजलं ना बालमित्रांनो, सूचीचा वापर केल्यामुळे नकाशा वाचन किती सोपे झाले. तर असेच आपण सूचीचा वापर करून विविध नकाशे बारकाईने वाचन करा. तर यापुढे आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाणे कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत.